स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम सर्व देशभक्तांचं कोळी परिवारातर्फे हार्दिक स्वागत। धार्मिक पौराणिक ऐतिहासिक आणि सामाजिक देखावे दाखवण्याची परंपरा कोळी परिवार नेहमी जपत आला। या परंपरेचा भाग म्हणूनच या वर्षी आपल्या समोर सादर करीत आहोत असे प्रकटले श्री स्वामी समर्थ शुभनयन करुणामय गौरी हरषि वरद विहार। महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी। संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ, संत गजानन महाराज, श्री समर्थ रामदास स्वामी यासारख्या असंख्य संतांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे। याच भूमीत 19व्या शतकाच्या मध्यावर मानव रूपात आणि मानव जातीच्या कल्याणासाठी श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे अवतरले। श्री स्वामी समर्थ यांच्या प्रकट दिनाची हकीकत अशी आहे, एकदा एक लाकूड तोड्या लाकड तोडण्यासाठी जंगलात गेला। एका झाडाकडे गेला असता ते झाड त्याला लाकड तोडण्यासाठी योग्य वाटलं। त्याने झाडाकडे पाहून हात जोडले आणि अतिशय नम्रपणे तो झाडाला म्हणाला, हे झाड, अरे तुझ्यात ही देव आहेच की? अरे तुझ्यावरच तर माझ आणि माझ्या कुटुंबाचं पोट भरत। अचानक त्याच्या हातातून कुऱ्हाड विसटून जवळच असलेल्या एका वारुळावरती पडले। वारुळातून एक रक्ताची धार वाहू लागली। लाकूड तोड्या घाबरून खाली उतरला। त्याने वारुळावरील माती बाजूला केली। वारुळातून एक तेजस्वी साधू बाहेर आले। तेजाने सर्वत्र प्रकाश पसरला। लाकूड तोड्याचे डोळे दिपून गेले। त्याने आपल्या डोळ्यांवर हात ठेवला आणि म्हणाला, मला काहीच का दिसत नाहीये, माझ्या डोळ्यांसमोर काळोख पसरलाय। यावर अवतरलेले ते तेजस्वी पुरुष म्हणाले, अरे तोच तर दूर करायला आम्ही आलो आहोत। असं म्हणत स्वामींनी आपला उजवा हात वर केला। लाकूड तोडालाही आता स्वच्छ दिसू लागलं होत। आपण कोण म्हणायचं गुरुदेव? अरे तुझ्या प्रश्नातच तुझं उत्तर आहे। दत्तगुरु? होय अगदी बरोबर, अरे आम्हीच आहोत दत्तगुरु। आम्ही श्रीपाद श्रीवल्लभ, अरे आम्ही स्वतो गुरुजी सरस्वती, आणि आम्हीच आहोत श्री स्वामी समर्थ। लाकूड तोड्या थोडस घाबरून स्वामींच्या पायावर डोकं ठेवून आता रडू लागला। पटली, सगळी ओळख पटली। चुकी झाली स्वामी, माफी असावी, माफी असावी, मी तुम्हाला काव दिला। रडू नकोस। अरे बाळा, खाव देणारे आम्हीच, खाव घेणारेही आम्हीच, आणि खाव ही आम्हीच आहोत। अरे तुम्हाला ह्या एहसास, तुम्हारी सच्चाई प्रतीत करत आहे। वाईट वाटून घेऊ नकोस तू। अरे तू तर मानव जातीच्या इतिहासात अजरामर झाला आहेस। अरे आमचे चरित्र तुझ्या नावाशिवाय सुरूच होणार नाही। घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। ये जनता
पर्युपासते तेषां नित्यादि भूतानां योगक्षेमं महाम्यहम् योगक्षेमं महाम्यहम्। अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ 23 मार्च 1856 मध्ये अक्कलकोट येथे आले। 23 मार्च हा त्यांचा प्रकट दिवस म्हणजे सर्व स्वामी भक्तांना मोठी पर्वणी। येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामी समर्थांचे आश्वासक बोल म्हणजे मनाला उभारी देणारे, निर्भय बनवणारे, आत्मविश्वास निर्माण करून जगण्याचे बळ देणारे आहेत, नाही का? तेव्हा गणेश भक्तांनो, स्वामी आपल्या पाठीशी आहेतच हा आत्मविश्वास बाळगून आपला उत्साह आणि आपली ताकद द्विगुणित करा। गणपती बाप्पाला शरण जाऊन प्रार्थना करा की आपल्यावर येणार प्रत्येक संकट आपण नक्कीच मोठ्या ताकदीनिशी झेलू आणि आपल्यासह संपूर्ण समाजाला सुदृढ बनवूया। बोला गणपती बाप्पा।